आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू आता गप्प बसा, नाहीतर मी नाहीतर काय नाहीतर काय करणार आहे तू? मैत्री मैत्री प्लीज थांब प्लीज थांब. मैत्री, ही अख्ख्या घरात एकमेव समजूतदार व्यक्ती तू एकटी आहेस, पण आता माझ्याबद्दल तुझ्या मनात हे जे काही तू किलमिश निर्माण करून घेतलंयस ना, ते अनफॉर्च्युनेटली मी पुसू शकत नाहीये. आणि मला मान्य आहे, त्याला सर्वस्वी मी एकटा जबाबदार आहे, कारण ह्या आधी मी खूप चुकीचा वागलोय मैत्री. पण आत्ता तुला जे काही दिसतंय ना, तसं काही घडलेलं नाहीये. आणि मी कितीही आकांत करून तुला सांगायचा प्रयत्न केला तरी ते तुझ्या मनाला पटलं पाहिजे. काय होतो ना मैत्री, आपल्याला दिसतं तेवढंच जग आपल्याला माहिती असतं, पण कधी कधी फक्त आपल्याला दिसतं तेच खरं नसतं. ठीक आहे, मीच तुझा विश्वास जिंकायला आजवर कमी पडलो असोस. मैत्री, आपल्या नात्यात विश्वास उरला नाहीये, आणि ज्या नात्यातला विश्वास संपतो ना, त्या नात्याला काही भविष्य नसत. बहुतेक त्या विधातालाच आपलं एकत्र येणं मान्य नाहीये, त्यामुळे आता हे घर मी कायमच सोडून जाणंच योग्य. यश यश यश, अरे थांब, असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस. यश यश, तंत्राम मंत्राम कर 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 कडम माझा आणखी एक डाव यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे, त्यात तुझी मदत मोलाची ठरली आहे. यशवर्धन उद्या घर सोडून जाणार, म्हणजे जाणार, मग मैत्रीच काटा काढणार आणि तुझाही. मी तुला यात अजिबात यशस्वी होऊ देणार नाही. तू काय केलंस? शक्तीच्या शरीरावर ताबा मिळवलायस. तुझा हा खेळ फार काळ टिकणार नाही. मी आणि शक्तीने खूप मेहनत करून आई बाबांना एकत्र आणलंय, आणि आम्ही दोघी त्यांना अजिबात वेगळं होऊ देणार नाही. तू आणि शक्ती तुला आणि तुझ्या बहिणीला स्वतःचं अस्तित्व तरी आहे का? दोघीही माझ काही बिघडू शकत नाहीत. तुला एक गंमत सांगू, तुझ्या आईचा आणि बहिणीचा कार्यक्रम केल्यावर तुझाही कायमचा बंदोबस्त करणार आहे. बघत राहा. तुझा सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही. किमान देवी आदिशक्तीला तरी घाबर. कोणाला घाबरू? आदिशक्तीला. अगर तुझी शक्ती मी हिरावून घेतली, तुझ्या बहिणीला वश केलं, त्या रूपाला म्हाताऱ्या कमलाला घराबाहेर काढलं, तेही तुझ्या आदिशक्तीच्या नाकावर टिचून. तिनं हारच मांडली बहुतेक माझ्या पुढे. महाकाली प्रसन्न आहे माझ्यावर. आदिशक्तीच काय, कुठलीही महाशक्ती माझ्यावर मात करू शकत नाही. मीच जिंकणार, मीच.
तंत्रम मंत्रम कर 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 करम। यश यश कुठे चाललंयस? आई तू प्लीज मध्ये पडू नकोस आता। हे बघ, मी मैत्रिणीला समजवते पण घर सोडणार उपाय नाहीये। नाही थांबायचंय मला या घरात। ज्या घरात मान नाहीये, माझ्या अस्तित्वाला सन्मान नाहीये, त्या घरात आता मी थांबून उपयोग नाही। मैत्रिणीला तिचा गैरसमज महत्वाचा आहे ना, मग मला सुद्धा माझा स्वाभिमान आहे। बाबा थांब, जाऊ नकोस, जाण्या अगदी माझा एकदा विचार तरी कर। बाळा, मी जगात कुठेही गेलो ना तरी तुझ्यासाठी कायम तुझ्या आजूबाजूलाच असेल। तुला कधीही माझी गरज पडली, आठवण आली तर फक्त मला एकदा आवाज दे, मी धावत पळते। पण बाबा, आणि काळजी घे स्वतःची। आणि तुझ्या आईची सुद्धा। बाबा थांब ना, बाबा। नाही, चल चल निघू थोड। यश मैत्री, अबे चल निघू थोड। सामान कुठे नेताय तुम्ही? का फेकलं? या घरात राहायची अजिबात लायकी नाही तुझी। औ काय करताय तुम्ही, हे माझं सामान का फेकताय? मैत्री, यश, यश मैत्री, अगे चांडाने माझ्या भांज्याचा संसार मोडला आणि वरून आता त्यांचा आवाज दूर राहिली तू? मी संसार मोडला? काय बोलताय तुम्ही हे? वा रे वा 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 वा, सगळं करून सवरून वरून तूच नामनिराळी? अबे स्वतःचा नवरा दिला टाकून आणि इकडे आली दुसऱ्याच्या संसाराची राखरांगोळी करायला? काय चाललंय? अगं या वाचाळ बाईला घराबाहेरचा रस्ता दाखवून राहिलो ना मी। गईच्या मुळेच माझा भांजा घर सोडून गेला आणि तुझा सुखी संसार मोडला ना। नाही नाही नाही, इले आता या घरात राहण्याचा अजिबात अधिकार नाही। चल चल निघू थोड। एक 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 मिनिट, हा निर्णय घेणारे तुम्ही कोण? टाळी एकाच हाताने नसते ना वाजत? आणि या घरात खूप मोठमोठ्या चुका करणारे लोक आहेत अजूनही, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला का कुणी? नाही ना। आणि राहिली गोष्ट तुमच्या भाच्याची, तर तो स्वतःहून हे घर सोडून दिलाय। मी नाही सांगितलं त्याला घर सोडायला। या सगळ्याची शिक्षा मेरीला का? नाही म्हणजे तू जे काय बोलून राहिली ना ते अगदी काही चुकीचं नाही, पण मला काय वाटतं सांगू का? मला सांग, या बाईने त्याने नादीला लावलं नसतं तर आपला यश तिच्या मागे गेला असता का? नाही नाही, अगं एवढा एवढा तानुला होता ना, तेव्हापासून ओळखतो मी त्याला। या बाईनेच त्याला आपल्या जाळ्यात ओढलं पैशासाठी। एक्सक्यूज मी, काय बोलताय तुम्ही हे? माझ्या कॅरेक्टरवर बोट उचलायची तुमची हिम्मतच कशी झाली हो? कशावर बोट म्हटली तू? कॅरेक्टरवर? अबे काल रात्री यशच्या गळ्यात गळे घालून फिरताना तुझं ते कॅरेक्टर का फिरेक्टर ते गुडाळून बसली होती का बे भाईताड? रात्री गळ्यात गळे? ओ मैत्री, हे बघ, हे जे काही बोलतायत ना ते अजिबात खरं नाहीये। अगं काल रात्री मला खूप सर्दी खोकला झाला होता, त्यामुळे मी औषध प्यायले आणि त्याच्यानंतर मला ना गुंगी यायला लागली, आणि तेवढ्यात यश किचन मध्ये आला आणि मग त्याच्यानंतर काय झालं मला खरंच काहीच माहित नाही, मला आठवतच नाहीये काय झालं। गॉड स्वेअर,
मी खरं सांगते, पण माझ्यात आणि यश मध्ये असं काहीच नाहीये जे तुम्हाला वाटतंय. वा, डोळ्यातून चार टिप गाळली म्हणजे आपलं सगळं खरं असं होत नसतं बाप्पा. मैत्रीला सगळं माहितीये ना, तिने बघितलं तुम्हा दोघांना एकत्र. म्हणजे अक्का मला असं सांगत होती, मी गरीब आहे पण म्हणून मी माझ्या मर्यादा कधीच ओलांडल्या नाही. माझ्याकडे जे आहे, जेवढं काही आहे, त्याच्यात नेहमी मी समाधानी असेल. तुम्ही जी बाई म्हणताय ना, ती बाई मी नाहीये. आणि काय हो, असं कितीच ओळखता हो तुम्ही मला? एका लाचार बाईवर असे घाणेरडे आरोप करण्याआधी ना 100 वेळा खात्री करा की ती खरंच कॅरेक्टरलेस आहे की नाही. मैत्री, तुला खरंच असं वाटतंय का ग की मी तुझ्या संसारात विष कालवलंय? मी यासाठी या घरात नाही आले, माझी आर्थिक परिस्थिती मला इथे घेऊन आली. आर्थिक परिस्थिती? नाही 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 नाही, फक्त आर्थिक परिस्थिती नाही, मानसिक, भावनिक, शारीरिक. खूप बोललात तुम्ही. आता एकही घाणेरड शब्द जर तुम्ही वापरलात ना, तर मी तुमचा वयाचा मान ठेवणार नाही, एवढं लक्षात ठेवा. मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये, पण हे मी सिद्ध करू शकत नाहीये. कारण काय आहे ना, एका बाईची इज्जत काचेसारखी असते. त्याला एकदा तडा गेला ना की गेला. हो ना, गेला ना तडा. मग आता इथं कामून थांबून येतो. अग, तुझ्यामुळे माझ्या भाच्याच्या सोन्यासारख्या संसाराला तडा गेला ना. नाही नाही, निघायचं आत्ताच्या आत्ता निघायचं तू इथून. चल चल. नाहीच थांबणार आहे मी इथे. ज्या घरात बाईच्या इज्जतीचे एवढे वाभाडे काढले जात आहेत, त्या घरात मला एक क्षणही राहायचं नाहीये. मेरी प्लीज, जाऊ नकोस. मला माहितीये तुला कामाची गरज आहे. मैत्री, हे बघ, नको थांबूस तुम्हाला. अगं, काम काय, एक गेलं की दुसरं मिळेलही, पण चार चौघात जर का एकदा इज्जत गेली ना, ती परत मिळवता येत नाही. आणि इतकं सगळं घडल्यानंतर तुझ्या घरात मला मान सन्मान मिळेल असं नाही वाटत मला. मैत्री, तू खूप चांगली आहेस ग, तू सगळ्यांना सांभाळून घेतेस. आजही मला तुझ्याबद्दल तेवढाच रिस्पेक्ट आहे, पण तू या घरात ज्यांना सांभाळून घेतेस ना, ती माणसं तेवढी चांगली नाहीयेत. कदाचित त्यांना मी या घरात नकोच होते असं वाटतंय मला आता. मैत्रीही, तू या घरात अजगरांना पोचतेस. हेच अजगर एक दिवस तुझ्या ताटातलं खाऊन तुलाच गिळायला कमी नाही करणार. खूप बोललीस तू. आम्ही नाही, या घरात शिरून माझ्या भाच्याला अख्खा छाखा गिळायचा डाव होता ना तुझा. अगं, तुझ्याच मुळे माझा भाचा हे घर सोडून गेला ना. बास. मैत्रीही, मी जी चूक केलीच नाहीये ती माझ्या मानेवर सुरी जरी ठेवली ना, तरी मी मान्य करणार नाही. स्टील, माझ्यामुळे जर का तुला हर्ट झालं असेल ना, तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण या माणसाने जे काही घाणेरडे आरोप केलेत ना माझ्यावरती, तशी बाई नाहीये ग मी. निघते मी. अगं, जा जा. तुला काय वाटलं, जगामध्ये तुझी एक मोलकरी नाही का? अगं, तुझ्यापेक्षा सरस अशा 17-60 मोलकरी मैत्री समोर उभं करीन मी. आणि कोणी नाहीच मिळालं कामाला, तर टॉली आहेच ना आमची, ती करेल सगळे काम.
प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं, सुखी संसाराचं स्वप्न. माझंही होतं. त्या संसारात दादा तू होतास, माझी मुलं होती, माझा नवरा होता, रूपा, कमलाई सगळेच होते. पण माझ्या नशिबाची आणि माझ्या स्वप्नांची कधी गट्टीच जमली नाही. खूप विचार केल्यानंतर दादा मला कळतंय की दादा मी चुकले. आयुष्यातले सगळे निर्णय चुकीचे घेतलेत मी. त्या माणसाच्या प्रेमात पडताना मी का दादा विचार केला नाही? दादाच्या पसंतीने लग्न केलं असतं तर कदाचित गोष्ट वेगळी असती नाही. माझ्या सुखी संसाराचं स्वप्न पूर्ण झालं असतं. कारण मला माहितीये माझ्या दादाने लाखात एक मुलगा आणला असता आणि कधीच कुठली अडचण आली असती, संकट आलं असतं, तर नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं असतं. कुठलंही संकट माझ्या आजूबाजूला फिरकू दिलं नसतं. तू गेलास, आदिती गेली, रूपा गेली, कमलाईला मला स्वतःहून या घराबाहेर काढावं लागलं आणि मी एकटी पडले. दादा मनात खूप काहीतरी साचलंय पण मला कुणाशीच बोलता येत नाहीये. कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवून रडावं असं वाटतंय. घट्ट मिठी मारून मोकळं व्हावं असं वाटतंय. कोणीच नाहीये माझ्या बरोबर. मी एकटी पडले. आई तू एकटी नाहीयेस. मी आहे तुझ्यासोबत. शक्ती आहे. सध्या शक्ती त्या भावल्याच्या कंट्रोल मध्ये. तुला कळत नाही का? आणि बाबाचं काहीच चुकत नाही. तो खरंच खूप बदलला. तुझा मोठा गैरसमज होतो त्या भावल्यामुळे आणि घरातल्या इतर लोकांमुळे. दादा बोलायला ना सगळेच बोलतात की ते तुझी जागा घेतील, तुझ्यासारखी काळजी घेतील माझी. पण तुझी जागाच काय? तुझ्यासारखं खरं वागायलाही कोणाला जमणार नाही. माणसं आहेत ना, खूप माणसं आहेत या घरात, पण शक्ती सोडल्यास बाकीची सगळी स्वार्थी, ढोंगी, कपटी आहेत. दादा मला जगाव असं वाटत नाही. आई हे सगळं सोडून दूर कुठेतरी जाऊन स्वतःला संपव असं वाटतंय. आई दादा मला ना आता संकटांची सामना करावासाच वाटत नाहीये. नको वाटतंय सगळं. मी खूप दुबळी झाले. मन घट्ट करून ठरवते की आता पुढे चालत जायचं, पण मला नाही जमतंय. माझा तोल जातोय दादा. दादा मला तुझ्याकडे यायचं. आई आई नाही. पण जेव्हा जेव्हा मी तुझ्याकडे यायचा विचार करते ना, तेव्हा शक्तीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो आणि सगळे विचार गळून पडतात. मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट केलं ना तर माझी शक्ती पोरकी होईल रे, आणि सगळी गिधाड तिलाही जिवंत ठेवणार नाहीत. आई दादा या जगात दुसरं कोणी आहे ना की ज्याच्यावर मी डोळे बंद ठेवून विश्वास ठेवू शकते? तर ते तू आहेस आणि आई आदिशक्ती आहे. आई आदिशक्तीच्या मनात काय चाललंय मला खरंच कळत नाही. तिने माझ्या आयुष्यात पुढे काय लिहिलंय मला सांगताच येत नाहीये. आई हे सगळं जे होतंय ते फक्त त्या भावल्यामुळे. दादा ज्या दिवशी तू मला सोडून गेलास ना, त्याच दिवशी नशिबाने माझी साथ सोडली. त्या दिवसापासून माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. दादा यापुढे फक्त तुझा विचार करत एक एक दिवस ढकलायचा आहे मला पुढे. कारण जगण्याची इच्छा नाहीये, पण
पण मरणाने प्रश्न सुटतील असं मला वाटत नाही. तुझ्या आठवणीत यापुढचा एक एक दिवस काढायचा आहे आणि शक्तीचं भविष्य ठरवायचं आहे, एवढंच मी स्वतःला सांगू शकते. ती रूपा गेली, कमला गेली, यश गेला आणि दोन दिवसाची आलेली ती मेरी बेरी ती पण गेली. मला ना आज दिवाळी साजरी करायची वाटते दादा. हो ना, दिवाळी, होळी, रंगपंचमी, नागपंचमी असे सगळे सण साजरे करून टाकावेत असं मला पण वाटून राहिलं ना. पण ती मैत्री आहे ना अजून घरात, एकदा का ती गेली ना आपल्या आयुष्याची आपण जत्राच करू ना मोठी. मामा तिला बाहेरचा नाही डायरेक्ट वरचा रस्ता दाखवायला पाहिजे. कधी येणार तो दिवस? काही खेळ खेळला ना, त्याचे धक्के जरा त्या मैत्रीला सहन करू दे ना. धक्क्यावर धक्के बसून तिची अवस्था बघण्यासारखी झाली. तिला पण कान असतात. मैत्रीच्या खिशात ही माणसं गेली आहेत पण मैत्री अजून घरात आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही, त्यामुळे जल्लोष साजरा करूया. पण सावधपणे.